आजच्या भागात पहा दीपिका ही रात्री दीपा जवळून उठून तिचा फोन घेत कार्तिकला फोन लावते तेवढ्यात दीपा दीपिकाला बघते आणि दीपिकाकडे येत म्हणते दीपिका कुणाला फोन लावत होती गं तेव्हा दीपिका घाबरत दीपाला म्हणते आई मला डॅडाची खूप आठवण येत होती म्हणून मी त्याला फोन लावत होती तेव्हा दीपा ही दीपिकाला समजावते आणि म्हणते अगं दीपिका तू सहा वर्षापासून कार्तिककडे राहिलीस तेव्हा साहजिकच तुला तुझ्या डॅडाची आठवण ही येणारच आणि म्हणते मी सुद्धा तुझी आई आहे तेव्हा मी तुला समजू शकते दीपिका म्हणते अगं आई सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत माझे सर्व काही माझा डॅडाच करायचा तेव्हा मला त्याची खूप सवय लागली तेव्हा दीपा दीपिकाला म्हणते की अगं तू एक महिन्यानंतर तुझ्या डॅडाकडे जाणारच आहे ना तेव्हा तोपर्यंत तू माझ्याकडे एक महिना व्यवस्थित राहा तेव्हा दीपा होकारार्थी मान हलवत दीपाला सांगते तेव्हा दीपा, दीपा प्रेमाने दीपिकाला मिठीत घेते दुसरीकडे कार्तिक हा सकाळी झोपेतून उठतो आणि त्याचा मोबाईल बघतो तेव्हा त्याच्या मोबाईलवर दीपिकाने त्याला दोन मिस कॉल केलेले असतात आणि एक मेसेज पाठवलेला असतो तेव्हा कार्तिक तो मेसेज वाचतो तेव्हा त्यामध्ये लिहिलेले असते डॅडा मला तुझी खूप आठवण येते आय मिस यू डॅडा तेव्हा तो मेसेज दीपिकाने पाठवलेला असल्याचे कार्तिकच्या लक्षात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपा ही दीपिका आणि कार्तिकीचे आवरून त्यांना स्कूलच्या स्टेशनवर सोडते तेवढ्यात पाऊस यायची वेळ होती तेव्हा दीपा दीपिकाला लवकर शाळेत जायचे सांगून निघून जाते तेवढ्यात पाऊस सुरू होतो तर पाऊस सुरू झाल्यानंतर कार्तिकी ही तिच्या बॅगमधून एक प्लॅस्टिकचा कागद काढते आणि तो दीपिकाच्या आणि तिच्या डोक्यावर धरत उभी राहते तर पाऊस हा सुरू होतो तेवढ्यात कार्तिक त्याच्या गाडीतून तिथे येतो तेव्हा समोर कार्तिकला दीपिका आणि कार्तिकीने कागद डोक्यावर धरून उभा राहिल्याचे भयानक दृश्य कार्तिकला दिसते ते बघून कार्तिकला खूप दुःख होते दुसरीकडे सौंदर्या ही कमलाला म्हणते अग कमला आज भरपूर ड्रायफ्रूट्स घालून आपल्याला गोडाचा गुळशिरा कर बरं तेवढ्यात आदित्य तेथे येऊन सौंदर्याला म्हणतो मम्मा आज गुळाचा शिरा म्हणजे काय विशेष तेव्हा सौंदर्या म्हणते अरे माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लान आलाय आणि ह्या वर्षी आपण आपल्या घरी गणपती बसवायचा असे मी ठरवले आहे तेव्हा आदित्य म्हणतो वा मम्मा श्वेता म्हणते कशाला गणपती अहो वर्षानुवर्षे आपल्या घरात देव मंदिरसुद्धा नव्हते आणि आता चक्क गणपती बसवायचा म्हणताय तेव्हा सौंदर्या म्हणते अगं पहिला नव्हता माझा देवावरती विश्वास पण दीपा आल्यानंतर माझा देवावरती विश्वास बसला यावर्षी मी घरात गणपती बसवायचे ठरवल्याचे सौंदर्या श्वेताला सांगते तेव्हा श्वेता म्हणते आ माझ्या आत्ता लक्षात की तुम्हाला गणपती बसवण्याबरोबरच दीपाला या घरात आणायचंय ते ऐकून आदित्य श्वेताला गप्प बसवतो आणि म्हणतो मम्मा दीपा ही दीपिका आणि कार्तिकी सोबत जर इथे आली तर गणपती बसवायला अजून आनंद वाढेल तेव्हा सौंदर्या म्हणते सौंदर्या म्हणते अगदी बरोबर बोललास आदित्य तर श्वेता म्हणते दीपा जर या घरात आली तर कार्तिकला त्यामुळे खूप त्रास होईल सौंदर्य श्वेताला म्हणते कार्तिकला त्रास होईल की नाही हे कार्तिक बघून घेईल तू कशाला मध्ये पडतेस आणि तू तु फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे एवढंच तू कर आणि सौंदर्य श्वेताला तेथून जायला सांगते तर श्वेता ते ऐकून गुपचूप आतमध्ये निघून जाते तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा मला तुझी आयडिया खूप आवडली सौंदर्या म्हणते ठरलं तर मग ह्या वर्षी इनामदारांच्या घरी गणपती हे बसणारच दुसरीकडे दीपा आणि साक्षी ह्या रस्त्याने जात असतात तेव्हा दीपा साक्षीला म्हणते अग साक्षी दीपिकाला जे पाहिजे ते मी पुरवू शकत नाही असे मला का वाटते बरं आणि म्हणते दीपिकाच्या जर गरजा मी पूर्ण नाही करू शकले तर दीपिका कंटाळून लवकरच तिच्या घरी जाईल तेव्हा मग मी आता काय करू तेव्हा साक्षी म्हणते अगं दीपा असा विचार का करतेस आणि दीपिकाला तुझ्या घरी रुळण्यासाठी थोडा वेळ तरी दे तेव्हा दीपा म्हणते अगं दीपिका ही फक्त एक महिनाच आहे माझ्याकडे तेव्हा मी कसा वेळ देणार तिला आणि म्हणते दीपिका ही इनामदारांच्या घरात श्रीमंतीत वाढलेली मुलगी आहे तेव्हा एक महिन्यात ती कसं काय तिच्यामध्ये एवढा बदल करू शकते नाही करणार ती एवढा बदल तेव्हा साक्षी म्हणते दीपा तू अशी हार पत्करू नकोस आणि तू तु, तुझ्या मनातील सर्व विचार काढून टाक वा दीपा म्हणते अगं कसं काढू विचार रात्रीच दीपिका उठून तिने तिच्या डॅडाला फोन लावला होता आणि तिला तिच्या डॅडाची खूप आठवण येत होती आणि म्हणते मी दीपिकाच्या घरचा कशी भागू ग कारण माझ्याकडे सध्या माझ्या हातात काही कामसुद्धा नाही ते ऐकून साक्षी म्हणते दीपा अगोदर आपण पहिले काम शोधू आणि त्यानंतर तू दीपिकाचा विचार कर असे म्हणत साक्षी दीपाला समजावते दीपा म्हणते साक्षी मला माझ्या दोन्ही मुलींना सुखात बघायचे आणि त्यासाठी मी वाटेल ते कष्ट करायला तयार असल्याचे दीपा साक्षीला बोलतेकडे कार्तिक हा स्कूलमध्ये दीपिका आणि कार्तिकी समोर येतो तेव्हा कार्तिकला बघून दीपिका आवाक होते आणि म्हणते डॅडा अशा वेळी तू इथे कसा तेव्हा कार्तिक त्याच्या हातातील रेनकोटची पिशवी दीपिकाजवळ देत म्हणतो दीपिका हा घे तुझा रेनकोट तेव्हा दीपिका म्हणते वाव डॅडा अरे आजच पाऊस येऊन आम्ही त्यामध्ये भिजलो होतो बरं झाला तू माझ्यासाठी रेनकोट घेऊन आलास तेव्हा कार्तिक दीपिकाला म्हणतो कशी आहेस दीपिका तू तेव्हा दीपिका म्हणते मी खूप छान आहे पण आय मिस यू डॅडा तेव्हा कार्तिक हा दीपिकाकडे बघू लागतो तर कार्तिकी दीपिकाला म्हणते अग पण आईला रेनकोट बद्दल काय सांगायचे तेव्हा कार्तिक म्हणतो हा रेनकोट मी दिला असे तुम्ही आईला नका सांगू तो रेनकोट टीचरने दिला तुम्ही असे तुम्ही आईला सांगा तेव्हा कार्तिकी ठीक आहे असे कार्तिकला सांगते तेव्हा कार्तिक, सांग कार्तिक दीपिकाला म्हणतो तुला जर अजून जरी काही लागले तरी मला लगेच सांग आणि असे म्हणत कार्तिक त्याचे पॉकेट काढून त्यातील काही पैसे दीपिकाच्या हातात देत म्हणतो तुझ्याजवळ असू दे हे पैसे तुला जर काही खायला लागले तर ते खा आणि बाकीचे हे तुझ्याजवळच ठेव असे म्हणत कार्तिक तेथून निघून जातो नंतर दीपिका आणि कार्तिकी ह्या स्कूलमध्ये येतात तेव्हा दीपिका तो रेनकोट उघडून बघते आणि कार्तिकेला म्हणते कसा आहे ग रेनकोट तेव्हा कार्तिकी म्हणते रेनकोट खूप छान आहे ग पण तू तो घ्यायला नको होता कारण त्यामुळे आता आई आपल्याला बोलेल आणि जर तुझ्याकडचे पैसे आईने बघितले तर ती आई आपल्यावर छिडेल तेव्हा दीपिका म्हणते मी हे पैसे रेनकोटमध्ये ठेवते नंतर दीपिका आणि कार्तिकी ह्या घरी येतात तर दीपिका तो रेनकोट उशीखाली ठेवते तेव्हा कार्तिकी म्हणते अगं दीपिका मला तर खूप टेन्शन आलंय बरं का तेवढ्यात दीपा घरी येत म्हणते अगं कसलं टेन्शन आलंय आणि आले का तुम्ही स्कूलमधून तेव्हा दीपिका आणि कार्तिकी म्हणतात हो आई आलो आम्ही तेव्हा कार्तिकी दीपाला म्हणते अगं आई आज शाळेमध्ये काय गंमत झाली तुला माहिती आहे का तेव्हा दीपा म्हणते काय झाले तर कार्तिकी म्हणते अगं खूप पाऊस आला होता माझ्याकडे एकच रेनकोट होता तेव्हा आम्ही दोघी एकाच रेनकोटमधून आल्याचे दीपिका आणि कार्तिकी दीपाला सांगतात तेव्हा दीपा म्हणते अगं दीपिका माझ्या अगोदरच लक्षात यायला पाहिजे होते मी आता उद्या तुझ्यासाठी एक नवीन रेनकोट आणेल तेव्हा दीपिका म्हणते आई आता त्याची काही गरज नाही आहे असे म्हणत दीपिका तिच्याकडचा तो उशीखाली ठेवलेला रेनकोट दीपासमोर घेऊन येत दीपाला दाखवते तेव्हा दीपा तो रेनकोट बघून आवाक होऊन कार्तिकेला म्हणते कोणी दिला तुला हा रेनकोट आणि तुझ्याकडे कसा आला तेव्हा दीपिका म्हणते मला तो रेनकोट क्लास टीचरने दिला तेव्हा दीपा म्हणते क्लास टीचर कशाला देईल तुला रेनकोट तेव्हा दीपिका म्हणते मला त्यांच्याकडे एक्स्ट्रा असल्यामुळे त्यांनी तो मला दिला तेव्हा दीपा विचार करते आणि दीपिकाला आतमध्ये हातपाय धुवायला पाठवते तेव्हा दीपिका गेल्यानंतर कार्तिकी हळूच दीपा समोरून जाऊ लागते तेव्हा दीपा कार्तिकीचा हात धरत तिला आपल्याकडे ओढत म्हणते कार्तिकी कोणी दिला हा तर कार्तिकी ही तिरप्या डोळ्याने दीपाकडे बघू लागते आणि म्हणते दीपिकाने सांगितले ना आई तुला क्लास टीचरने दिलाय म्हणून तेव्हा दीपाला राग येऊन दीपा कार्तिकीला गणपती बाप्पा समोर घेऊन येत म्हणते तुला माहिती आहे देवासमोर खोटे बोलत नसते तेव्हा तू सांग कुणी दिलाय हा रेनकोट असे म्हणत दीपा कार्तिकीवर ओरडते तेवढ्या दीपिका ही बाहेर येते आणि दीपा ओरडल्याचे दीपिकाला समजते तेव्हा दीपिका म्हणते डॅडाने दिलाय तो रेनकोट मला ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो कुपड्यात त्या रेनकोटमध्ये ठेवलेले पैसे हे खाली पडतात ते बघून दीपा ते पैसे उचलत म्हणते हे पैसे कोणी दिले एवढे क्लास टीचरने दिले का सांग ना मला आता तेव्हा ते पैसे बघून दीपाला मोठा धक्का बसतो तर दीपा ही पुन्हा कार्तिकीवर ओरडू लागते तेवढ्यात ते बघून दीपिका म्हणते ते पण दॅडाने दिले ते ऐकून दीपाला आणखीनच मोठा धक्का बसतो आणि हा भाग इथे संपतो तर पुढील भागात आता कार्तिक हा सौंदर्यासमोर येत सौंदर्याला म्हणतो माझी दीपिका गरीब परिस्थितीत दीपाकडे नाही राहू शकत श्रीमंतित राहण्याची सवय असल्याचे कार्तिक सौंदर्याला सांगतो तेवढ्यात दीपा ही रेनकोट आणि ते पैसे घेऊन सौंदर्याच्या हातात देत सौंदर्याला म्हणते की जोपर्यंत दीपिका माझ्या घरी माझ्याकडे राहणार आहे तोपर्यंत कार्तिक दीपिकाला मदत करणार नाही असे म्हणत ते पैसे आणि रेनकोट सौंदर्याच्या हातात ठेवते आणि म्हणते ही जबाबदारी आता तुमची ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तर कार्तिक आवाक होऊन दीपाकडे बघू लागतो तर आता कार्तिक कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा